हा प्रश्न आहे इथल्या माध्यम स्वातंत्र्याचा, जो घटनेने आर्टिकल 19 जो आपल्याला अधिकार दिला, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याचा हा प्रश्न आहे. इतरही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार लेखक राजदीप सरदेसाई सर देखील जोडले जात आहेत. राजदीप सरांची मला प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहेत. राजदीप सर, गेल्या वेळेस एका विशिष्ट बातमीसाठी आमच्यावरती कारवाई करण्यात आली होती, पण यावेळेस काही डॉक्युमेंटरी लकुने, काही कागदोपत्री आमच्याकडे त्रुटी दाखवून ही कारवाई करण्यात आली आहे. बरं, त्यांनी हेही म्हटलं आहे की रेक्टिफिकेशन होऊ शकतं 30 दिवसात. रेक्टिफिकेशनला वेळ दिला आहे, पण तरी कारवाईसुद्धा केली आहे. जी गोष्ट रेक्टिफाय होऊ शकते त्याच्याबद्दल कारवाई, 30 दिवस चॅनलच बंद करण्याचा, ब्लॅकआउट करण्याचा निर्णय तुम्ही कसा बघता याच्याकडे? हे बघा कमलेश, मला पूर्णपणे, मी तुम्हाला पाठिंबा माझा आहे. हे जे झालं आहे हे मला वाटतं ह्याचा निषेध करावा सर्वांनी, कारण की हे फक्त लोकशाहीवर नाही पण भारताच्या लोकशाहीवर, आणि विशेष तर गंभीरताचा प्रश्न असा आहे की पूर्णपणे जी प्रेस फ्रीडम आहे, आमच्या पत्रकारांची जी आझादी आहे त्याच्यावरती एक हमला आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही ते कोर्टामध्ये जाऊन, तुम्हाला जे सरकारला काही प्रॉब्लेम असेल तर एक प्रक्रिया असते. चॅनलला असं लगेच बंद करायचं, 30 दिवस चॅनल दाखवणार दाखवायची परवानगी नाही, हे जे ब्लॅकआउट करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला आहे, अगदी मी त्याचा निषेध करतो. मला वाटतं हे पत्रकारांवर एक हमला आहे. आणि आपण अशा एक माहोलमध्ये आहोत जिथे जेव्हा हे होतं तेव्हा एक अब्यूज ऑफ पॉवर, म्हणजे सत्तेचा दुरुपयोग हा ह्या पूर्ण प्रक्रियेत दिसतोय. सरकारकडे सत्ता आहे पण सत्ताचा जेव्हा गैरवापर होतो, आणि ते पण मीडियावर असा होतो, तर मला वाटतं आपल्या सर्वांची पाठिंबा तुमच्या बरोबर आहे. सर्व पत्रकार जे आहेत तुमच्या बरोबर आहेत, कारण की कुठल्याही चॅनलवर, आज तुमच्यावर आहे उद्या कुठल्या दुसऱ्या चॅनलवर होऊ शकतो, हे जी ही जी परंपरा आहे ही आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. आणि म्हणून मी जसं मी म्हणालो पूर्णपणे तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. पण राजीव सर, एकंदरीत तुम्ही आता ही प्रक्रिया जवळनं बघतात, म्हणजे लायसन्सिंग असेल, अनेक गोष्टी असेल. मी जसं एक मुद्दा उपस्थित केला की आम्हाला काही टेक्निकल कारणं दाखवण्यात आली, आणि विशेषतः गेल्या 4 महिन्यांपासून आम्हाला वारंवार या वेगवेगळ्या नोटिसेस येत आहेत. अर्थात तो भाग वेगळा आहे, त्याच्याबद्दल आम्ही कायदेशीर पूर्तता केली आहे, कागदोपत्री पूर्तता केली आहे. आम्ही स्वतः विनंती केली होती मिनिस्ट्रीकडे की आम्हाला वेळ द्यावा, आम्ही त्यात रेक्टिफाय करू, पण तसं न करता थेट ही बंदी करण्यात आली आहे. मी मगाशी कुमार केतकर सरांशी बोलत होतो, मी त्यांना माहिती दिली, म्हटलं की माझ्या माहितीप्रमाणे हे पहिल्यांदाच असं इतिहासात घडतं आहे कुठल्या चॅनलवरती असा बॅन आणला गेला आहे. केतकर सर म्हणाले की फक्त महाराष्ट्रात, ते देशात पहिल्यांदा असं घडतं आहे. अशा अनेक केसेस खरं त्यांच्यासमोर आहे, पण लोकशाहीबद्दलच एवढी तत्परता दाखवली. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? नाही, हे बघा, तुमचं चॅनल काय मला वाटतं 3-4 वर्षापासून आहे. नाहीये की फक्त गेल्या 4 महिन्यात तुमचं चॅनल सुरू होतं. एवढं जर काही प्रॉब्लेम होते ते 4 वर्षासाठी काही सरकारने केलं नाही, पण ज्यावेळेस तुम्ही एक स्टोरी केली आणि एक इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालंय. माझा प्रश्न तोच आहे की जर तुम्हाला वाटलं की काही कुठले काही चूक केली आहे चॅनलनी, तर तुम्ही त्यावेळेस जेव्हा लायसन्स दिलेला तेव्हाच तुम्ही ते त्याच्यावरती करेक्शन आणायची गरज होती. आता तुम्ही जेव्हा करता 4 वर्षानंतर जर सरकार असं पाहून घेत आहे, आणि तेही जेव्हा तुम्ही एक इन्व्हेस्टिगेशन स्टोरी केली आहे, तर लोकांना तेच कळेल की हा कुठे ना कुठे एक बदलेच्या भावनांनी केलेला एक हा एक सरकारतर्फे एक मूव आहे की आम्हाला ह्या चॅनलला दाखवायचं आहे की आमची ताकद काय. जसं मी म्हणालो सत्तेचा दुरुपयोग, जर तुम्हाला वाटलं की चॅनलनी काय चूक केली आहे तर त्याच वेळी तुम्ही काय करायला करायची गरज होती, आत्ता करायची काय गरज आहे, आत्ता केलं म्हणून तुमच्या मोटिव्हवर नक्की शंका आहे की तुमचं हे उद्देश आहे की त्या चॅनलला कसं तुमच्या ताब्यात घ्यायचं, कारण की त्या चॅनलनी असे स्टोरीज केले आहेत जे जनतेच्या हितेत आहे, पण तुमच्या पण सरकारला वाटतंय की आम्हाला नुकसान होणार या कारणामुळे. आणि म्हणून मी म्हणेन की हा जो सरकारचा ही जी स्टेप सरकारने घेतली आहे ती अगदी खोटी आहे. खूप खूप धन्यवाद राजदीप सर या सगळ्या तुमच्या व्यापक प्रतिक्रियेबद्दल. एक खूप महत्त्वाचा मुद्दा राजदीप सरदेसाईंनी इथे मांडला. देशातले ते एक फार नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांची भूमिका इथे खूप महत्त्वाची. मी जे सुरुवातीला म्हणत होतो कार्यक्रमाला, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.